हॅलो ब्युटिफुल लेडीज, आज मी घेऊन आली आहे की तुमचं वॅक्स खराब झाल्यावर तुम्ही त्याला कव्हर कसं करायचं, पुन्हा त्याला कसं रियूज करायचं, नो फेकता बनवा घरच्या घरी परफेक्ट वॅक्स। चला तर मग बघूया। वेलकम टू माय चॅनल ऑल राऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। चला तर मग आपण बघूया, तुमचं वॅक्स जर पातळ झालं असेल तर त्याला तुम्ही घरातल्या घरामध्ये कसं परफेक्ट पुन्हा रियूज करू शकता, पुन्हा त्याला नवीन लुक येऊ शकतो। जर का तुमचं वॅक्स पातळ झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला बाउलमध्ये घ्यायचं आहे, मस्त त्याला खळखळ खळखळ खळ अशी उकळी येऊ द्यायची आहे। खळखळ उकळी आल्यानंतर जेव्हा ते अर्ध होणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचं टेम्परेचर सुद्धा चेक करायचं आहे। मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये ते टाकून घेतलं आहे आणि त्याला छान पैकी अशी 5 ते 6 मिनिटं उकळी येऊ देणार आहे, कारण ते फार पाणी सुटलेलं होतं, त्याला पूर्ण पातळ झालेलं होतं, त्याच्याने केसच रिमूव्ह होत नव्हते, पूर्ण पाणी पाणी लागत होतं हाताला। त्यामुळे मी त्याला असं एका कंटेनर मध्ये घेऊन घेतलं आहे आणि त्याला बघा अशी छान पैकी अशी 5 मिनिटं उकळ येऊ दिली आहे। उकळ झाल्यानंतर जेव्हा ते अर्ध झालं तर मी त्याला चेक करून बघितलं। असं डायरेक्ट चेक करता येत नाही बर का, नाही तर लागून जायचा चटका। तर मग आपण काय करणार आहोत, त्याला थोडंसं नॉर्मल करणार आहोत। नॉर्मल केल्यानंतर तुम्हाला हाताने किंवा एखाद्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक थेंब टाकायचा आहे। एक थेंब टाकल्यानंतर जेव्हा तो वितळला तर तुमचं वॅक्स हे झालेलं नाहीये, आणि जर का तो जसाचा तसा राहिला तर तुमचं वॅक्स हे एकदम परफेक्ट झालेलं आहे। मी त्याला अशा पद्धतीने चेक करत होते, हाताला थोडंसं वॅक्स घेतलं आणि ते स्ट्रेच करून बघितलं, त्याची तार तुटत होती, म्हणजे माझं वॅक्स हे एकदम परफेक्ट तयार झालेलं होतं ना बाप। मग आता मी त्याला माझ्या कस्टमर वरती रियूज करणार आहे आणि माझे केस हे पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे, कारण मला माहित आहे की माझं वॅक्स हे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। चला तर मग बघूया आपण आता वॅक्स कसं करायचं। इथे मी याला घेतलं कंटेनर मध्ये, वॅक्स फिटरच्या कंटेनर मध्ये, आणि आता मी याला क्लायंट वरती यूज करणार आहे। आणि वॅक्स एकदम परफेक्ट झालेलं होतं, असं वाटत नव्हतं की हे मी रियूज करणार आहे, म्हणजे हे पातळ झालेलं वॅक्स होतं। पूर्ण वॅक्स मी अशा पद्धतीने गरम करून घेतलं आणि व्हेटर मध्ये पूर्ण टाकून घेतलं। आता हे वॅक्स पुन्हा आपण रियूज करू शकतो। चला तर मग बघूया, इथे बघा अंडर आर्म्स करणार आहे। केस ज्या दिशेला असतील त्याच दिशेला तुम्हाला वॅक्स लावून घ्यायचं आहे। वॅक्स लावून झाल्यानंतर तुम्हाला पट्टीने छान प्रकारे प्रेशर देऊन पट्टी ही मर्ज करायची आहे, त्यानंतर ती उलट्या दिशेला एकदम जोरात ओढायची आहे। हळू ओढायची नाहीतर केस तुटतात आणि कस्टमरला पण त्रास होतो, त्यामुळे पट्टी ही छान पैकी अशी फास्ट ओढायची आहे, लवकर ओढायची आहे, म्हणजे केस पण राहत नाही आणि मुळापासून सगळे केस रिमूव्ह होऊन जातात। तर बघा इथे लेग्सला सुद्धा मी अशा पद्धतीने फ्लॅट दिशेला वॅक्स लावून घेतला आहे केसांच्या दिशेला, आणि त्याला मी उलट्या दिशेला फटाफट 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 पट्टी ओढायची आहे की 2 मिनिटात तुमचे केस एकदम छान पैकी रिमूव्ह झाले पाहिजे आणि कस्टमरला त्याचा त्रासही होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। जर का तुम्ही पट्टी जोरात नाही ओढली तर कस्टमरला नक्की त्रास होणार। थँक्स फॉर वॉचिंग।